नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी खांदा कॉलनी भाजप महिला मोर्चा यांच्यातर्फे सुकर्मा चॅरिटेबल ट्रस्टमधील मुलांना मोफत खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचं नियोजन अध्यक्ष राखी पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या कार्यक्रमास भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते खाऊचं वाटप करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक एकनाथ गायकवाड, महिला मोर्चा तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, शहर महिला मोर्चा सरचिटणीस नीता माळी, शहर चिटणीस मनीषा चिल्ले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून नेहमीच मदत कार्य करणारे रायगड जिल्ह्यातील दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सेवाभावी उपक्रम राबवण्यात आले. त्याअंतर्गत खांदा कॉलनीमधील श्रीकृपा हॉलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्रीचं वाटप भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. यावेळी त्यांनी रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे, ते काम मी करत असताना आपल्यापर्यंत सेवेचे अनेक प्रकल्प घेऊन येण्याची संधी आम्हाला मिळत आहे असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमास भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड, खांदा कॉलनी महिला मोर्चा शहर अध्यक्ष राखी पिंपळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठांचा सन्मान आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करत गुरुवारी न्हावाखाडी येथे उत्तर रायगड जिल्हा भाजप आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अभिष्टचिंतन सोहळा, आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून उल्वा नोटसाठी देण्यात आलेल्या रुग्णवाहिका आणि शववाहिकेचं लोकार्पण, तसेच महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत आणि नंदेश उमप निर्मित लोककलातून महाराष्ट्राच्या वैभवशाली संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या मी मराठी हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. या सोहळ्यास आमदार गणेश नाईक, आमदार रविशेठ पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, आमदार महेश बालदी, लोकनेते दिबा पाटील, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोना महामारीच्या काळामधून 2 वर्षानंतर सुटका झाल्यानंतर सुट्टीचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या युवक वर्गातील स्वयंसेवकांकरिता गार्गी फाउंडेशन संस्थेमार्फत एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण आठवडा हा या अभियानाचा एक भाग होता. या कार्यशाळेत जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या कविता निधी ठाकूर यांनी अंकुर ट्रस्ट, चाइल्ड हेवन या संस्थेच्या मुलांना आणि कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष हातात ब्रश देऊन आंबेघर पेण येथील वास्तूमधील कंपाऊंड भिंतीवर वारली चित्र काढून रंगवायला शिकवले. यामध्ये गार्गी पाटील, श्वेता देसाई, गौरी दळवी, मिनल सांडे यांनी सहभाग घेतला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर वैशाली पाटील यांनी जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यात स्वतः निर्मितीचा आनंद हा जेवढा आनंददायक असतो तेवढाच जगण्याच्या पद्धतीला आराम देणारा असतो असे उद्गार काढले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 71वा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उल्वे सेना सामाजिक संस्था आणि सायकलिस्ट क्लब ऑफ इंडिया यांच्या वतीने उद्या सकाळी 6 वाजता उल्वा नोडमध्ये भव्य उल्वे सायक्लोथॉन 2022 स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शुक्रवारपर्यंत 700+ स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी आणि सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने या स्पर्धेचं आयोजन उल्वा नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले आहे. ही स्पर्धा महिला आणि पुरुष प्रकारात आणि 25 किलोमीटर, 15 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 3 किलोमीटर अंतर या 4 गटात होणार असून या स्पर्धेतील विजेत्यांना भरघोस पारितोषिकांनी सन्मानित करण्यात येणार आहे.
नवी मुंबईत अनेक पुनर्विकास प्रकल्प तसेच नवे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांमधल्या बांधकामाच्या डेब्रिसच्या साठलेल्या ढिगांमुळे पावसाळ्यात शहरात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नेट कनेक्ट फाउंडेशनने नवी मुंबई महानगरपालिकेला तसेच आयुक्त अभिजित बांगर यांना या भविष्यातील संकटाबद्दल कल्पना देत सावध करण्यात आले आहे. शहरात विविध ठिकाणी पुनर्विकास आणि विकास करताना डेब्रिज तयार होत आहे. ढीग तसेच रस्त्याच्या कडेला किंवा शहरांतर्गत मोकळे भूखंड शोधून रित्ते केले जात आहेत. पहिल्याच पावसात प्रामाणिक करदात्यांच्या लाखो रुपयांनी केलेले डिसिल्टिंग अक्षरशः गटारांमध्ये वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गटारे चिखल आणि दगडविटांच्या तुकड्यांनी तुंबून जाण्याची भीती नेट कनेक्टचे संचालक BN कुमार यांनी व्यक्त केली आहे. तसेच डेब्रिज हटवणे हा पावसाळ्याआधीच्या कामाचा एक भाग आहे, जो 31 मे आधी पूर्ण होणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र पाठवले असून याद्वारे कोरोनाला रोखण्यासंदर्भात महत्त्वाचे आदेश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना पत्र पाठवले आहे. राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यातील रुग्णसंख्या चिंताजनक असल्याचे केंद्राने म्हटले आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये चाचण्या आणि लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात यावा असे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे नवीन कोरोना व्हेरियंटवर लक्ष द्यावे असेही निर्देश दिले गेले आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी शुक्रवारी होती. त्यानिमित्त खोपोली भाजपतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर चिटणीस हेमंत नांदे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या काही आठवणींना उजाळा दिला. खोपोली भाजप कार्यालयाचे उद्घाटन त्याचप्रमाणे खोपोली नगर परिषदेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यासमवेत गोपीनाथ मुंडे खोपोलीत आले होते. त्यावेळी पक्ष कार्यकर्त्यांची त्यांनी चर्चा करून पक्ष संघटना अधिक मजबूत कसे होईल याबाबत मुंडे यांनी मार्गदर्शन केल्याचे नांदे यांनी सांगितले. या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला जिल्हा वैद्यकीय सेलचे संयोजक डॉ. बबन नागरगोजे, शहर सरचिटणीस हेमंत नांदे, प्रमोद पिंगळे, शहर उपाध्यक्ष दिलीप पवार, जिल्हा महिला कोषाध्यक्ष रसिका शेटे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित बखाग यांच्या माध्यमातून गुरुवारी कोलाड येथील कोलकाई प्रसन्न वृद्धाश्रमात शिधा वाटप करण्यात आले. यावेळी युवा मोर्चाचे रोहा तालुका अध्यक्ष राजेश डाके, भाजप महिला मोर्चा दक्षिण रायगड चिटणीस श्रद्धा घाक रोड, बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंच वेदिका डाके, कामगार आघाडी अध्यक्ष विलास डाके, अविनाश कान्हेकर, दिनेश सुटे, श्रीकांत दर्डे, अमर वारंगे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतमधील गारपोली आणि उकरूळ गावातील वीज रोहित्र यांना नवीन झाकणे असलेल्या पेट्या बसवल्या आहेत. रायगड भूषण किशोर गायकवाड यांनी 2 दिवसांपूर्वी महावितरणचे उपअभियंता यांच्याकडे नादुरुस्त पेटी याबाबत तक्रार दाखल केली होती. दरम्यान महावितरण विभागाने त्या ठिकाणी शुक्रवारी नवीन पेट्या वीज रोहित्र यांना बसवल्या आहेत. गारपोली येथील वीज रोहित्रला सुरक्षित असलेली लोखंडी पेटी कोसळली होती. याबाबत महावितरण विभागाने तत्परता दाखवत गारपोली येथे येऊन वीज रोहित्रास नवीन लोखंडी पेटी बसवण्यात आली. त्यावेळी महावितरणचे वायरमन बाबू बांगरी, दिलीप ठोंबरे, ठेकेदार कौशल गुरव यांनी ही जबाबदारी पार पाडली. त्यानंतर महावितरण विभागाच्या पथकाने उकरूळ गावात जाऊन तेथे देखील वीज रोहित्राला नवीन लोखंडी पेटी बसवण्यात आली. त्यावेळी संदीप राऊत, गणेश राऊत, मिलिंद पारधी, उमेश शेळके, उत्तम गायकवाड, किशोर गायकवाड उपस्थित होते.
केंद्र शासनातील मोदी सरकारचा 8 वर्षाचा कालावधी संपन्न झाला. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी ज्या कल्याणकारी योजना मंजूर केल्या त्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने 1 ते 14 जून या कालावधीत सुशासन आणि गरीब कल्याण सेवा पर्व या कार्यक्रमांतर्गत या योजनांची माहिती देण्याचा संकल्प खोपोली भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी भाजपच्या रायगड जिल्हा उत्तर महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध स्तरातील प्रमुख महिला कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अश्विनी पाटील यांनी केंद्र शासनाच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती देताना या योजनेचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा असे आवाहन केले. या बैठकीवेळी शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, प्रमोद पिंगळे, महिला सरचिटणीस अश्विनी अत्रे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून कोणत्याही पक्षाने माघार न घेतल्याने बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता 10 जून रोजी 6व्या जागेसाठी भाजपचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात लढत होणार आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची शुक्रवारी दुपारी 3 वाजेपर्यंतची अंतिम मुदत होती. तत्पूर्वी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई, काँग्रेस नेते सुनील केदार यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. मात्र या बैठकीत तोडगा निघू शकला नाही, त्यामुळे राज्यसभेसाठी निवडणूक होणार अटळ आहे. पनवेल परिसराचा वेगाने विस्तार होत आहे. या परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळ, नावा शिवडी सी लिंक यासारखे प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामुळे पनवेल ही तिसरी मुंबई होणार असून येथील महापालिका नावाजलेली महापालिका होईल असा विश्वास माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पनवेल येथे व्यक्त केला. शुक्रवारी पनवेल महापालिकेच्या वतीने विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याचं आयोजन केले होते. या सोहळ्यास खासदार सुनील तटकरे, श्रीरंग बाळणे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार रवींद्र चव्हाण, रविशेठ पाटील, माजी मंत्री राम शिंदे, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, महापौर डॉ कविता चौतमन, उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 71व्या वाढदिवसाचं औचित्य साधून पनवेलमध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. पनवेल महापालिकेचे नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्या नगरसेवक निधीमधून साईनगर येथे बसण्याचे बेंचेस तसेच डस्टबिनचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आला. यावेळी साईनगर रहिवासी संघाचे अध्यक्ष पांडुरंग मोकल, राजेंद्र सोनवणे, संतोष माने, दशरथ भंडारी, सचिन गमरे यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.